वर्षा शबरीज किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते मी। आज आपण मटारचा पराठा कसा बनवायचा ते बघूया। तर त्याकरता मी ही इथे एक वाटी कणिक घेतलेली आहे। आपण आधी ह्याला लागणारी कणिक लावून घेऊया। ह्याच्यात थोडंसं मीठ घालते मी, एक पाव चमचा। हा एक पाव चमचा ओवा आहे, हा थोडासा हातावरती क्रश करून टाकूयात आपण। आता आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा स्वरूपाची कणिक लावून घ्यायची आपल्याला। ह्याच्यामध्ये आतमध्ये मोहन वगैरे काही घालायचं नाही आपल्याला। आपण जशी पोळ्यांना कणिक लावतो त्याप्रमाणेच ही कणिक लावून घ्यायची आपल्याला। थोडं थोडं पाणी घालून बघून बघून कणिक लावून घेऊयात आपण। थोडस पाणी घालते अजून। जास्त निब्बर लावू नका कणिक। हे बघा कणिक लावून झाली आपली। आता ह्याला थोडस मी तेल लावणार आहे वरनं। आणि ही कणिक आपल्याला 15 ते 20 मिनिटं बाजूला झाकून ठेवायची आहे, म्हणजे व्यवस्थित ती मुरेल आणि पराठे आपले व्यवस्थित होतील। आपली कणिक लावून झालेली आहे व्यवस्थित। आता ही मी बाजूला काढून बाजूला ठेवते। 15 ते 20 मिनिटं हिला झाकून ठेवायचे व्यवस्थित। आता ती कणिक मुरतीये तोपर्यंत आपण त्याचं लागणारं सारण तयार करून घेऊयात। सारणाकरता मी हे छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। याच्यामध्ये मी सुरुवातीला 2 ह्या मिरच्या, तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता, या कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत म्हणून मी 2 घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर एक छोटा आल्याचा तुकडा आणि 7-8 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। ह्याची मी पेस्ट करून घेणार आहे व्यवस्थित। आणि दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मी 1/4 किलो मटार घेतलेले आहे। मटारच्या सीझनमध्ये मी ह्याला ब्लांच करून फ्रोझन करून ठेवले होते, ते आत्ता कामाला आलेले मटार। तर ते 1/4 किलो मटार मी काढून घेतलेले आहेत त्यातले। हे मटार मी मोठ्या मिक्सरच्या भांड्यात घालते आणि ह्याची पण अशी भरडसर अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला। तर मी दोन्ही गोष्टी वाटून घेते मिक्सरमध्ये। हे बघा मी असंही मटारची भरड करून घेतलेली आहे। खूप पातळ बारीक पण केलेली नाही आहे आणि त्याच्यामध्ये मटार अख्खे दिसतील अशी पण ठेवलेली नाही आहे। थोडीशी अशी जाडसर अशी भरड करून घेतली आहे। त्याचप्रमाणे मिरची लसूण आणि आल्याचा तुकडा आहे त्याची पण पेस्ट करून घेतलेली आहे मी। आता ह्याच्यामध्ये मटारमध्ये भरपूर प्रमाणात मॉइश्चर असतं, आता आपल्याला ते मॉइश्चर त्यातलं काढून टाकायचं आहे। त्याच्याकरता आपल्याला इथे एक कढई घेतली आहे मी। कढईमध्ये 1-2 चमचे तेल घालणार आहे। कढई तेल व्यवस्थित तापलं आपलं की त्याच्यामध्ये आपल्याला जिरा आणि हिंगाची फोडणी करायची आहे। अर्धा चमचा जिरं, त्याच्यानंतर 1/2 चमचा हिंग घातला ह्याच्यात मी। हिंगाचा स्वाद छान येतो या पराठ्याला म्हणून। त्याच्यानंतर थोडासा कलर येण्याकरता म्हणून हळद घातली आहे मी। आता हा मिरची आणि लसणीचा जो ठेचा करून ठेवलेला आहे आपण, आता हा मिरची लसूण आणि आल्याचा जो ठेचा करून ठेवला आहे तो घालूया आपण। व्यवस्थित ह्याला फ्राय करून घेऊया। थोडीशी कोथिंबीर, फोडणीमध्ये वास छान येतो म्हणून। आता हा जो आपण मटारचा भरडा काढून ठेवला होता तो ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे। त्याला पण व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया। स्टफिंगला लागणारं जे काही मीठ लागतंय ते घालूयात त्याच्यातच आत्ताच।
आता हा मटार आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे वाफेवरती. पाणी वगैरे काही घालायचं नाही ह्याच्यात. आपल्याला ह्यातलं मॉइश्चर, जे एक्सेस मॉइश्चर आहे ते काढून घ्यायचं आहे. मी आता ह्याच्यावरती झाकण ठेवते आणि ते मटार शिजतील. म्हणजे व्यवस्थित झाकण ठेवल्यानंतर एक 5 मिनटं झाकण ठेवूयात आपण. 5 मिनटं झाली आहेत, आता आपण बघूयात झाकण काढून. वाव, वास मस्त येतोय. आपल्या मटारमधलं बऱ्यापैकी मॉइश्चर निघून गेलेलं आहे. सगळं कोरडा झाला आहे मटार. व्यवस्थित कोरडा व्यवस्थित झाला ना की मग पोळी हे पराठा असतो ना तो आपला फाटत नाही. त्याच्यामध्ये थोडंसं जरी मॉइश्चर राहिलं तरी मग पराठा फाटण्याची फार शक्यता असते. त्याच्यामुळे व्यवस्थित कोरडा झाल्याशिवाय त्याला बंद करू नका गॅसला. आता मी गॅस बंद करणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर अजून बंद घालणार आहे. भरपूर कोथिंबीर घाला त्याच्यामध्ये, म्हणजे कोथिंबीरीचा स्वाद खूप छान येतो. आता या सालणाला आपल्याला व्यवस्थित गार करून घ्यायचं आहे. गार झाल्याशिवाय पराठे चांगले होत नाहीत आणि ते फाटायची पण फार शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्याला ह्या सालणाला व्यवस्थित गार करून घेऊया. आपलं सालण व्यवस्थित गार झालेलं आहे आणि कणिक पण व्यवस्थित मुरलेली आहे आपली. आता आपण ह्याचे पराठे करायला सुरुवात करूया. तर कणकेचा छोटा गोळा घ्यायचा आहे आपल्याला, एक पेरूच्या आकाराचा. त्याची अशी वाटिका तयार करायची आपल्याला. आपण पुरणपोळीला जसं स्टफिंग भरतो त्याप्रमाणे स्टफिंग भरायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. हे बघा अशी वाटी तयार केली आहे. आता भरपूर स्टफिंग घ्यायचं आहे. हे बघा अजून थोडंसं घेते मी. आता ह्याला आपल्याला सगळीकडनं बंद करायचं आहे, व्यवस्थित बंद करायचं आहे. कुठनंही बाहेर येता कामा नये. इथे मी या ठिकाणी तवा तापायला ठेवलेला आहे ऑलरेडी. हे बघा अशा प्रकारचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. पुरणपोळीला जसं बनवतो आपण त्याप्रमाणेच बनवायचं आहे. काय वेगळी पद्धत नाही आहे ही. आणि असा दाबून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित सगळीकडनं. म्हणजे सारण असतं ते कोपऱ्यापर्यंत सगळीकडे चांगलं स्प्रेड होतं. आता मी याला कणिक लावून लाटून घेणार आहे. तवा तापतोय आपला इथे या साईडला. पराठा जास्त पातळ लाटायचा नाहीये, पराठे जाडच असतात तसे. हे बघा याप्रमाणे ह्याचा थिकनेस ठेवायचा आहे. ह्याच्यापेक्षा फार पातळ करायला जाऊ नका पराठा. आता आपण तव्यावर टाकून ह्याला तेलात तेल लावू शकता किंवा तूप लावू शकता. काहीही तुम्ही लावून भाजू शकता किंवा तसाच भाजला तरी सुद्धा चालू शकेल. हे बघा चारी बाजूनी असे बबल्स आलेले आहेत सगळीकडनं. आता बबल्स आलेत म्हटल्यानंतर आपल्याला खालणं झालेलं आहे. या साईडला आपण उलटून घेऊयात पराठा. मस्त झाला एकदम. आता आपल्याला तेल लावायचं. मी तेल लावून भाजते. तुम्हाला पाहिजे तर बटर लावू शकता, तूप लावू शकता, काहीही लावू शकता तुम्ही. या साईडला घेऊयात उलटून. मस्त असा खरपूस भाजून घेऊयात आपण त्याला दोन्ही साईडनी. हे बघा दोन्ही साईडने आपला व्यवस्थित भाजून झाला आहे पराठा. आता मी याला काढणार आहे. आपण दुसरा टाकूयात तव्यावरती. याला पण व्यवस्थित भाजून घेऊयात. तर बघा आपले मटारचे पराठे तयार आहेत एकदम खाण्याकरता. तर सर्वांनी नवीन पदार्थ घरी करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. रेसिपी माझी आवडली असेल तर आणि माझ्या नवनवीन अशाच रेसिपीज जर तुम्हाला बघायच्या असतील तर शबरीज किचन हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा माझा व्हिडिओ. आणि पुन्हा भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह शबरीज किचनमध्ये. तोपर्यंत नमस्कार.